गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली समर दोन हजार बावीस परीक्षेचं काय अभ्यासक्रमांचा रिझल्ट विद्यापीठाने जाहीर केलेला असून उर्वरित सर्व अभ्यासक्रमाचा रिझल्ट विद्यापीठ लवकरच जाहीर करणार कर, आहे आणि कर, तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमांचा रिझल्ट लागला का नाही हे बघायचं आहे तसेच तुम्हाला तुमची मार्कशीट डाउनलोड करायची आहे तर याकरिता आपल्याला नेमकी काय प्रोसेस करावायची आहे वेबसाईट कोणती ओपन करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी पुढे जाण्या अगोदर चॅनेलवरून असल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या तुम्हाला रिझल्ट बघायचे झालेच किंवा तुम्हाला माफी डाउनलोड करायची झाल्यास हा जी, जी डॉट डिजिटल युनिवर्सिटी डॉट सी ही वाली वेबसाईट ओपन करून घ्यायच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिला तुम्ही तिथून डायरेक्ट ही वेबसाईट ओपन करू शकता वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला क्लिक किअर फॉर रिझल्ट डिस्प्ले समर ट्वेंटी ट्वेंटी टू या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे ह्यावर क्लिक केल्यानंतर या प्रकारचा पेज आपल्यासमोर येईल यामध्ये आपल्याला एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करतील बघा आपल्याला समर दोन हजार बावीस हाच इव्हेंट सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला आपला पी आर एन नंबर टाकून घ्यायचा आहे यामध्ये बघा तुम्ही तुमचा पी आर एन नंबर किंवा तुमचा सीट नंबर म्हणजे रोल नंबर पण टाकू शकता पी आर ए नंबर टाकल्यानंतर दिलेला हा कोड आहे हा कोड इथं टाकून आपल्याला सर्च या बटनावर क्लिक करून घ्यावायचा आहे सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर या प्रकारची माहिती आपल्या समोर येईल इथं एक्झाम इव्हेंट दिलेला आहे त्यानंतर इथं कोर्स प्रोग्राम नेम ज्या अभ्यासक्रमाकरिता आपण प्रवेश घेतला होतं त्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती इथं आलेली आहे इथं सीट नंबर किंवा रोल नंबर दिलेला आहे आणि टर्म रिझल्ट स्टेटस यामध्ये बघा व्ह्यू हा पर्याय दिला आहे निड्या कलरमध्ये ह्यावरच आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे व्यू बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची मार्केट आपल्यासमोर येईल ती प्रिंट हा पर्याय दिलेला आहे तर प्रिंट या बटनावर क्लिक करून आपण आपल्या मार्कशीटची प्रिंट काढू शकतो या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन पण मार्कशीट डाउनलोड करू शकता प्रोफाईलमधून मार्कशीट डाउनलोड करण्याकरता आपल्याला जी ओ जी डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डाट इ सी ही वाली वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे आणि इथं तुम्हाला जो हा पहिला पर्याय दिला या पहिला पर्यावर क्लिक करून घ्यावायचा पहिला पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तीन पर्याय दिलेले आहेत युनिव्हर्सिटी लागेन स्टुडंट लागिन आणि कॉलेज लागेन यामध्ये आपल्याला स्टुडंट लागिन या बटना क्लिक करून घ्यायचा आहे इथं पी आर एन नंबर किंवा युजरनेम तर फर्स्ट इयरला असाल तर तुमच्याजवळ पी आर एन नंबर नसेल तर तुम्ही मग इथं ऑनलाईन प्रवेश अर्ज भरते व्हिडिओ जो यूजर युजरनेम तुम्हाला मिळालेला होता यूजर युजरनेम आणि इथं पासवर्ड पासवर्डमध्ये तुम्हाला तुमच्या आयचं नाव कॅपिटलमध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वरती ए टू झेड हे लेटर अवेलेबल होतील यामुळे तुम्हाला आर या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे आर बटना क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथून रिझल्ट बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे आणि तेथून तुम्ही मार्केट डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही दोन प्रकारे तुमची मार्केट डाउनलोड करू शकता विद्यापीठाच्या वेबसाईटवरून मार्केट डाउनलोड करण्याकरता किंवा रिझल्ट बघण्याकरता तुम्हाला काही अडचण नाही तुम्ही कमेंट करू पण प्रश्न विचारू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढाच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण यासंबंधीची माहिती मिळेल आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर ला सबस्क्राईब करून घ्या अशी नवनवीन माहिती तुम्हाला या मिळत राहील तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार